राज्यात मोठ्या प्रमाणात अप्रमाणित बियाण्यांची विक्री होत असल्याच्या आरोपानंतर नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात कंपन्यांविरोधात FIR दाखल करण्यात केली आहे आणि या कारवाईनंतर अप्रमाणित कापूस बियाण्यांचं प्रमाण किती व्यापक आहे याचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील केंद्रीय पथक तपास करणार आहे. अप्रमाणित बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याची टीका झाल्यानंतर राज्य सरकारनं या संदर्भातली कारवाई सुरू केली आहे. याच अंतर्गत नागपूर जिल्ह्यात 3 पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत. ही समस्या गंभीर असल्याचं मान्य करत जिल्ह्यातील प्रत्येक बियाणं विक्रेत्या दुकानाची तपासणी होत असून एका आठवड्यात ही कारवाई पूर्ण होणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. नागपूरमध्ये 3 पोलीस स्टेशनमध्ये FIR झाले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहे, शेतकऱ्याला फसवणारा कुणी असेल, ती कंपनी असेल, तो बियाणे केंद्रवाला कुणी व्यक्ती असेल, त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा. कुणालाही सोडणार नाही आणि कोणी सुटणार नाही याची दखल घेतली आहे. दरम्यान सरकारी मान्यता नसलेली बियाणं बाजारात विक्रीला असल्याचं केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलंय. विदर्भातील नागपूर चंद्रपूर वर्धा जिल्ह्यांमध्ये अप्रमाणित बियाणं अधिक असल्याचं अधिकाऱ्यांनी मान्य करत अप्रमाणित किंवा सरकारनं मान्यता दिली नसलेल्या बियाण्यांची टक्केवारी 50% इतकी असण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यासह शेजारच्या मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांमध्ये याचा किती प्रादुर्भाव आहे याचा शोध एक शासकीय समिती घेणार आहे. याची जी चाचपणी आहे की हे किती प्रमाणात लावल्या जात आहे ह्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटनी कमिटी कॉन्स्टिट्यूट केलेली आहे आणि आता लवकरच गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या राज्यामध्ये ह्या टीम्स जाणार आहेत आणि प्रत्यक्ष चाचपणी करणार आहेत. समितीच्या माध्यमानं हा अप्रमाणित बियाण्यांचा प्रादुर्भाव किती मोठा आहे हे निश्चित झालं तर यावर तोडगा शोधता येईल. म्हणून याबाबत तात्काळ समितीनं शोध घेत उपाय सुचवावेत अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर.